तर चला आता आज आपल्याला सेशन सुरू करायचं आहे आपल्याला आपली फ्री काल बघितली आज आपल्याला खरं बघायचं हे डायमेन्शन वगैरे काय आहे त्याच्या आधी चला आपल्या चा। नेहमीचं पाण्याचं थेरपी नेहमी करायची चा। आपल्याला अमेझिंग जादूमय थेरपी असते चला बरोबर 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 घर बर, घर सुरुवात दिवस खूप सुंदर जातोय एनर्जेटिक जातोय सर्व शरीराचे सर्व लेअर्स क्लिन्स करून झाले आहे आता माझा ओरा शुद्ध आणि पवित्र ऑरा झाला आहे नवीन एनर्जीने सळसळत आहे माझे बॉडीचे पंचकोष शुद्ध होऊन झाले मनोमय शरीर बुद्धिमय शरीर ओल्ड पॅटर्न डिझॉल्व्ह झालेले आहेत माझ्या ओल्ड बिलीप थेरपी बदलल्या आहेत आता प्रत्येक विचाराला मी चेक करते माझा विचार नवीन थेरपी प्रमाण नवीन बिलीफ प्रमाण आहे का नवीन येणाऱ्या ऊर्जेप्रमाणे आहे का हा माझा कॉन्शियसनेस वाढलेला आहे माझी मतं आता पूर्णपणे बदलली आहे नवीन ऊर्जेप्रमाणे माझं नवीन जीवन सुरू झालं आहे मी पूर्ण इनवट झालेली आहे पूर्ण आत्म्याचं ज्ञान मला मिळालं आहे आणि माझी जी काही फ्री विल आहे त्यात विहार करायला त्यात संचलन करायला मी सज्ज झाले आहे धन्यवाद अमृता धन्यवाद किती क्रांती माझ्या जीवनात होत आहे आता मला प्रत्येक क्षण शांततेत जातो आणि मी निरोगी निरामय जीवन कुठल्याही आयामात आयामाच्या परीकडे आणि मी शून्या सक्सेस प्राप्त केला आहे ब्रह्म मी शून्य मी धन्यवाद धन्यवाद अमृता धन्यवाद सगळ्या घरातल्या लोकांमध्ये लोकांच्या घरातल्या सगळ्या घरातल्या लोकांना सर्व काही मंगलमय सुरू आहे अमेझिंग चवीमध्ये इतका सुंदर फरक आहे तर चला आज आपल्याला नवीन ध्यान करायचंय आज आपल्याला चेतनेचे वेगळे वेगळे डायमेन्शन बघायचे तर बघा आज आपला दिवस सहावा आहे आज आपला दिवस सहावा आहे आणि आज आपल्याला मानवी चेतनेचे आयाम बघायचे हे जे काही असेन्शन सुरू आहे जे काही नवयुग नवयुग परिवर्तन डायमेन्शन शिफ्टिंग धरतीचं चा असेन्शन चालू आहे ते कशाचं चा असेन्शन चालू आहे तर चेतनेचं चा असेन्शन चालू आहे चेतना म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे आपली जाणीव आता आपण काय जाणीव करून घेतो कुठपर्यंत आवाज जाणून घेतो कुठपर्यंत बघतो आपण माग बघू शकतो का इकडे जर वळवलं तर कुठवर बघू शकतो बाँड्री घराचा दारबंदाही माझ्या हॉलमध्ये बसली मी बस तेवढंच बघू शकते त्या दाराच्या पलीकडच मला दिसत नाही इकडं मी बघते बघतेस इकडं बिल्डिंग आहे बस त्या बिल्डिंगच्या पलीकडे मी बघू शकत नाहीये पण चेतना वाढवणं म्हणजे आता या दाराच्या पलीकडच समोरच्या घरातलं सुद्धा मला जाणवतंय काय चाललंय तिथे तुमचं जाणवतं की नाही काही मला पटकन तुमच्या मनात विचारायला की मी माझा फोन येतो की नाही किंवा तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर मी तुम्हाला करते किंवा तुम्हाला मनात प्रश्न निर्माण झाला की मी बोलते म्हणजे ही चेतना वाढलेली आहे आता इकडं बघते मी मला बिल्डिंगच्या पलीकडचं पूर्ण कळतंय दोन किलोमीटर मध्ये कळतंय का ओके मला आज दोन किलोमीटर पर्यंत कळतय आणि माझी चेतना मी एवढी वाढवत आहे की आता मला पूर्ण या डायरेक्शनच पश्चिम दिशा आहे ही पूर्ण पश्चिम दिशेच एन लेस मला सगळं जाणवायला लागले म्हणजे माझी चेतना वाढत चालली आहे आणि हे चेतनेच असेन्शन आहे म्हणून आता हा आजचा सेशन खरा सेशन तो अटेंड करताना नोट्स काढायचे आहेत कारण तुम्ही आता जी उत्तरं दिलीये माझं फ्री विल मोक्ष मला फिफ्थ डी फिफ डे हे म्हणताय तुम्ही तर फिफ ची चेतना काय आहे बघा आणि जोपर्यंत सिक्स च आपली तयारी होत नाही चेतनेची आपण डी मध्ये शिफ्ट होणार नाही हे पण लक्षात घ्या त्यामुळे सिक्स ची कपॅबिलिटी डेव्हलप झाली तर आपण डी मध्ये जाणार आहोत नाही तर नाही तर हे डी आज समजवायचे बघून घ्यायचे की चेतना माझी वाढतीये का सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि खरं आज तुम्हाला हे कळणार आहे की काय चाललंय इकडे तिकडे की जे कोणी बोलतच नाहीये लक्षात घ्या तर हे महत्वाचं समजून घेऊया चला आता आता अजून एक इथे मला क्लिअर करायचंय बऱ्याच तुम्ही जर बघितलं तर मिक्सिंग आहे कन्फ्युजन आहे डायमेन्शन डी म्हणतात फी फायू डी फायू डी म्हणजे फायू डेन्सिटी किंवा फायू डायमेन्शन्स आणि मग बोलताना इकडं तिकडं जर तुम्ही ऐकलं तर मिक्सिंग आहे तर हे थोडं कन्फ्युजन आहे की घनता डी डेन्सिटी म्हणजे घनता आपण बघतो पाण्याची घनता काय आहे पाण्यात आपण ऑइल टाकलं की ऑइल तर ऑइलची घनता कमी आहे तरंत ते तर त्याला डी म्हटले फायू डी डेन्सिटी आणि डायमेन्शन म्हणजे आपण आता बघितलं की त्याला पाच डायमेन्शन्स आहेत किंवा काय आहे तिथे हे बघितलं तर आज आपण चैतन्य बघणार आहे की जे खरं ऍक्च्युली समजून घेतलं पाहिजे आपला विकास व्हायचा तर कारण ही चेतन्याची उत्क्रांती आहे मानवाची उत्क्रांती ही चेतनेची उत्क्रांती होतीय म्हणजे आता या जाणीवा वाढणार आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगते ला असं म्हटलेलं आहे की टेलिपोर्टेशन होणार आहे आपण कुठेही जाऊ शकणार आहोत आपण जसे ध्यानात गेलो तसं आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजे शब्द बोलणं राहणार नाहीये नाही राहणार टेलिकम्युनिकेशन टेलिपथी टेलिपथी लाईट आणि साऊंड एक्झिस्टिंग लक्षात घ्या थोडं थोडं तर ते नक्की माहिती नाही पण थोडं सांगते आपण बघू आता चला डिटेलमध्ये तर हे मानवी चेतनेचे आयाम आपल्याला बघायचे आहेत तर ह्याच्यामध्ये बघताना थोडं नोट्स काढा कारण तुम्हाला कुठं जायचे काल थोडी काही फ्री विल झाली ना मग ते आज काय असेल आपल्याला डी म्हणजे आपल्याला काय अबिलिटी आता जसं मी एकदम सोपं करून सांगितलं मला दारापलीकडचं दिसतंय मला या टेरेसच्या बिल्डिंग पलीकडचं दिसतंय तर हे थोडस लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही किंवा तयारी करता येणार नाही म्हणून आजचं सेशन से नोट्स काढण्याचं सेशन से आहे कारण हेच तर आपल्याला सगळं फोकस करायचंय तर चला बघूयात काय आयाम आधी हे मी तुम्हाला लोक सांगितले चौदा लोक हळूहळू हळूहळू आपण सात लेअर बघितले बॉडीचे परत सात आपण हे बघितले हरा लेअर्स तर मागच्या भागात झालेत भागवण ते करून आपण वेगळ्या प्रमाण कारण शरीर महाकारण शरीर परम शरीर परम परम शरीर पर्यंत आपण गेलो नंतर आपण सात लोक बघितले तर हे सात लोक पाताळ म्हणजे खालचे आणि सात लोक वरचे हे चौदा लोक आपण बघितले जे आपल्या ग्रंथात धार्मिक ग्रंथाप्रमाणे आहे तर आता एकच सांगते म्हणजे हे जे काही लो, लो हे जे आहे आता तपो लोक म्हणजे लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस आहेत याला लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस आहेत बघा डिव्हाइन लव डिव्हाइन लाईट आणि इल्युमिनेशन्स आणि हे जे भू भू भूतळ म्हणजे जमिनीच्या खालचे जे लेअर्स आहेत त्याला पण कॉन्शियसनेस लेअर्स आहेत म्हणजे हे जे आपण बघितलं बाबा पाताळा आताला काय सुताला हे काय आहे ऍक्च्युअली आपण बघतो कुठले बिईंग तिथे एक्झिस्टिंग आहे अरे पाताळात कोण आहे आपण बघितलं नागांची दुनिया आहे कोण कोण आहे खाली राक्षस आहेत पण त्यांची कॉन्शियसनेस लेवल बघा एक्झाम्पल हे फिअर म्हणजे थोडक्यात आता जर मला कुठली फिअर आहे आपले ऍक्शन ऍक्शनला बदलतोय ना आपण जन्मतोय पण आणि मृत्यू पण पावतोय तशी चेतना पण वेगळी वेगळी असते प्रत्येक क्षणाला पण मेजॉरिटी सुद्धा आपण बघू शकतो की आपली काय चेतना आहे तर थोडक्यात बघा फिअर फिअर मध्ये असेल मी तर खाली गेले ना म्हणजे मी काल सांगितलं की फिअरची चेतना सगळ्यात लोएस्ट आहे गिल्ट फिलिंग म्हणून आपल्याला कुठली फिअर आहे का आहे की मृत्यूची फिअर आता जर मी तुम्हाला म्हटलं हे होणार आहे ते होणार आहे लगेच आपण म्हणतो मला काही झालं तर आपण म्हणतो की नेहमी पण म्हणते तुम्ही पण म्हणतो म्हणजे आपण एवढं जरी मृत्यूला तयार झालोय आता मोक्षाची पण इच्छा आहे पण तरी घाबरणारच आहे ना काहीतरी झालं तर मग ही भीती सगळी जर काढून टाकली आपण तरच चेतना आपली ओरणार आहे ओ, ओ, म्हणजे वाढणार आहे खऱ्या खऱ्या दृष्टीतनं आणि मग गिल्ट गिल्ट फिलिंग आहे माझ्या आयुष्यात मी काही चुका केल्या मग टाळ येतात आपल्याला क्षणार्धात तो विचार येतोच आणि मृत्यूक्षणी हे सगळं चित्रपट हो दाखवलं जाणार आहे आपल्याला आणि आपण पटकन तिथे जर विचार करायला लागलो की अडकलं तिथे असं आहे ना ते सगळं म्हणजे हे सगळं पार केलं पाहिजे ना आपण आता आपल्या आयुष्यातले गिलचे प्रसंग काढले पाहिजेत आपल्याला कशा कशाची भीती आहे पाण्याची आहे का लाईटची आहे का मरणाची का ऍक्सिडेंटची आहे साथीदार जाईल निघून असं आहे का भविष्य माझा म्हातारपण कसा जाईल मी एकटी राहील का मी सक्षम राहील का काही भीती आहेत या आपल्या आता काढून टाकण्याची ऊर्जा आहे शुद्धीकरण सगळं 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 आणि हे जेव्हा आपण शुद्ध करणार आहोत इतर आतापर्यंत ह्याला जन्मानुजन्म जायचे मग मुक्ती मिळायची मग तुम्ही हायर डायमेन्शन मध्ये जाऊ शकत होता ध्यान करून 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 चेतना वाढवून आढळून ध्यान तर चेतन साठी करायचं कारण ध्यान करायला लागले की फिअरही जाणार आहे हळू 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 जसे निगेटिव्ह विचार जातात आपल्याला हवं आहे ते मिळू लागतं धडा धडा मिळू लागतं कालचं उदाहरण दिलंय तर या गोष्टी ध्यानाने होतात मग एवढं ध्यानपूर्वी करायला लागायचं आता तसं नाहीये ऊर्जा दब दबवून येते आणि आपण त्या ऊर्जेला कनेक्ट झालेलो आहोत आणि यामुळं आपल्याला जी येते भरपूर ऊर्जा येते त्यात आपण हे सगळं क्लीन्स करून घेतलं पाहिजे आपल्या भीती काय आहेत आपल्या गिल्ड्स काय आहेत आणि आपल्याला आयुष्यात आता किती व्यक्तींची पर्सनॅलिटी भरारी मारत आहे खूप लोक दोन वर्षात प्रचंड बदलले आहेत बोलायला शिकले आहेत व्यक्त व्हायला शिकले आहेत त्यांना स्वत्वाची जाणीव आली आहे मग हे बदल झाल्यावर त्यांना अशीही गिल्ड फिलिंग होत आहे माझं आयुष्य मी किती खुराड्या झालेलं आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी माझ्याकडे लक्षच दिलं नाही कधी भरपूर तुम्ही म्हणताय मला सांगताना आणि मी तुम्हाला मग ते काढून टाका मिळालं ना आता छान जगायला आता हवं ते करताय ना तुम्ही पण मागच्या आयुष्यावर गिल आणायची नाही कारण हे जर गिलचे विचार आले तर परत तुम्ही खाली जाणार आहे आणि म्हणून आता आपण देवी ध्यान लॉन्च केलेलं आहे सगळं झालं आता आठ दिवस हे सगळं झालं ज्ञान झालं वेज कळाले चेतना कशी वाढवायची कळली आणि ध्यानातनं आणि ज्ञानाने आपण ही चेतना वाढवणार आहोत आणि आपलं ध्यान ज्ञान आणि दान दान सुद्धा हायर लेवलला निघून जातं लगेच दुसऱ्यांसाठी केलेलं कुठलंही ज्ञान वेळेचं ज्ञान कष्टाचं ज्ञान मदतीचं ज्ञान काल विचारलं कोणाचं उत्तर नाहीये त्याला तर हे ह्या गोष्टींनी चेतना वाढणार आहे मग देवी ध्यानात आपण एक्झॅक्टली हेच करणार आहोत सुरू झालं देवी ध्यानावरच्या इन्स्ट्रक्शन आता संकल्प सुरू झालेत हे आज कोण व्हिडिओ बघतील विचार करा आवरला मी आता बंद करणार आहे ऍड करणं कारण या कोर्सला सुद्धा खूप आवरला तुम्ही जॉईन होता आणि अगदी ओंकार ध्यानाला सुद्धा सेशन व्हायची वेळ आली कि मग पैसे टाकायचे दिवस तसाच घालवायचा या गोष्टी आता थोड्याशा वाढवल्या पाहिजेत तर इथे लिस्ट करायला सांगितलीये मी काल की माझ्या फिअर कुठल्या माझ्या गिल कुठल्या मला क्षमा कोणाकोणाची मागायची आहे पहिली आपली ग्रॅटिट्यूड पहिलं आपलं क्षमा फरगीव पहिला पहिलं आपलं कारण आपण आपल्या जीवनात खूप छळतो आपल्या हृदयाला छळतो आपल्या इच्छांना छळतो कधी खाण्यात सुद्धा आपल्याला आवडते खात नाही गरम गरम सगळ्यांना वाढायचं काल एकीला फोन केला म्हणती दोन आंबे दिले, दिले मिस्टरना त्यांना आवडतात मला कौतुकाने सांगत होत्या मॅडम माझ्या मनात अरे एक तू खा एक त्यांना दे ना आ आपल्याला काही आहे की नाही इच्छा का त्यांना आवडतात म्हणून त्यांना द्यायचं तर हे सगळं इथे स्वतःची क्षमा मागणं गरजेचं आहे स्वतःला फरगीव करणं गरजेचं आहे अरे मी माझ्या हृदयाला बघितलं नाही माझ्या इच्छा मी कधी पूर्ण केल्या नाही नेहमी मुलांच्या नेहमी नवऱ्याच्या नेहमी बायकोच्या नेहमी सासू सासऱ्यांच्या खूप काही चांगल्या पण आहेत आधी त्यांचं करणाऱ्या आधी नंदांना बघणाऱ्या हे असे सुद्धा आपले साधक आहेत या सगळ्या गोष्टी लिस्ट डाऊन करायला सांगितल्यात आणि या लिस्ट डाऊन केल्यामुळे आणि सुरुवात आपल्यापासूनच कारण आपण खूप अत्याचार करतो आपल्यावर आपल्यापासून मग मी त्यांना म्हटलं एक एक गुण घ्यायचा आणि हे करायचं का आता हे सगळं शुद्ध होणार आहे आणि यामुळे चेतना वाढणार तर आहेच आहे आणि रेडी रेस राहणार आहे तर ही चेतनेची क्रांती आहे आणि असा विचार केला आणि असे चेतना वाढवल्या तरच आपल्याला हव्या त्या डायमेन्शन मध्ये जाता येणार आहे आता त्याच्या आधी थोडेसे चेतनेचे प्रकार हे बघू तर चेतना म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव तर साधारण हे तीन प्रकार आहेत की चेतन मन आता म्हणजे जागृत मन आहे मी जागृतपणे काही बोलतीये कॉन्शियस आहे आता पटकन काहीतरी पडलं समजा तिथे तर मी जागरूक आहे बघणार काय पडलेले मी सेशन जरी घेतेय तरी मी जागरूक आहे मी अनकॉन्शियस किंवा आपलं जे म्हणतो ना आपण सबकॉन्शियसचे पॅटर्न तर हे चेतन म्हणजे जागृती आता ओंकार ध्यानात हेच चाललंय ओंकार ध्यानाने सुद्धा सुंदर क्लिनिंग होतंय लोकांचं किती प्रचंड रिझल्ट येत आहेत आता बघा सकाळ पण ट्रिगरिंग होत आहे आणि आता ओंकार ध्यानात सुद्धा ट्रिगरिंग सुरू झालेलं आहे म्हणजे तिथे सुद्धा अनुभवायला लागले सहस्राराचे आज्ञाचक्राचे इतकं सुंदर ओंकार आपलं ध्यान आपण घेतोय मॅडम घेतायत तर चेतन मन म्हणजे जागृती हे आपण चार अवस्थांवर तिथेही ध्यान करतोय अचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस पॅटर्न तर काय आहे आता मी बोलतीये माझं आताचं ज्ञान आहे मी बोलतेय पण माझे पण काही सबकॉन्शियसचे पॅटर्न आहेत आणि मला जरी पुष्कळ कळतंय कर चिडायचं नाही काही गोष्टींना मी चिडते पण चिडायचंच आहे ते लक्षात घ्या दाबायचं नाहीये आणि मला तर आता सांगितलंच आहे की जे म्हणजे माझी हीच तर क्वालिटी आहे माझ्या मनात जे आहे ते मी बोलून मोकळी होते ट्रू प्युरिटी म्हणतात याला पण जरी चिडले तरी दुसऱ्या क्षणाला प्रेम असतं बघा म्हणजे यांना चिडले पण बिचाऱ्या रोज लिंक मागतायत रोज देतये मी त्यांना असं नाही तर या गोष्टी दोन्ही करता आल्या पाहिजे आणि नाही आपण व्यक्त केल्या आपल्या भावना तर ह्या दबल्या जातात हे पण मी सगळ्यांना सांगते तर हे सबकॉन्शियसचे पॅटर्न असतात कारण याच जीवनातली मी वापती असं नाही आहे ना जन्मानुजन जन्मा सबकॉन्शियस मध्ये माझ्या पूर्वीचे जन्माचे सुद्धा पॅटर्न्स आहेत ना मग हे डिझॉल्व्ह करायला वेळ लागतो ना हळूहळू येस रागवले मी पण विचार केला क्षणार्धात परत डाऊन झाले ह्या बदल होतात आणि ह्या बदलाचं सायक्लीकरण म्हणजे कंटिन्यू झालं पाहिजे एखादा ध्यारी माणूस एकदम बदलला आता काही खात नाही पित नाही आता एकदम विरक्त झाला ना चिडतोय ना रागवतोय पण दाबलं जात आहे चुकीचं येत आहे उत्क्रांती म्हणजे त्याचा काही विकास होतो असं नाही म्हणता येणार हा राग आलाच नाही तर नक्कीच विकास झालाय पण राग दाबला तर तुम्ही तुम्हाला खुरटून घेताय तुमच्यावर अन्याय करताय खूप क्लिअर ठेवलं पाहिजे हे सबकॉन्शियसचे पॅटर्न म्हणजे अचेतन मन आणि मग हे बदललं तर चेतना वाढणार आहे याचं शुद्धीकरण झालं ना आपलं हा पॉइंट लिहून घ्या सबकॉन्शियस मध्ये जे जे आहे उदाहरणार्थ साखर खाली की डायबिटीस होतं तीन गोष्टी समजून सांगितल्या मग डायबिटीसनी हे होतं डायबेटीसनी हो ते होतं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेअरला जातो मग आपलं सबकॉन्शियस माइंड काय आणि कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड काय मग मा आता काय डायबेटीस डायबेटीसच्या शुगर लेवल डायबेटीस आजार हा पेअरला सृष्टीच्या सबकॉन्शियस मध्ये लोकांनी एक दहा लोकांना इफेक्ट करोनाचं उदाहरण घेऊ बेस्ट वे की दहा लोकांना करोना झाला अरे हे झालं अरे साताली 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 बस दहा लोकांपर्यंत आता या वातावरणात काय राहिलेत विचार कुठलाही एक विचार डिस्ट्रॉय कधीच होत नाही लक्षात घ्या विचार आपण सोडला की तो मे मरू देत आपण फ्री विल राहू हो देत आणि मुक्त होऊ देत तो विचार इथे राहणारच आहे त्याला काही मरण नाहीये हे एकदा कळलं पाहिजे मग आता हा वातावरणात गेला करोनाचा दहा लोकांना कोरोना झाला अरे कोरोना झाला कोरोना झाला कोरोनाला काहीतरी व्हायरस आला झालं इथे पेरलं गेलं तेच उगवणार जे पेरत तेच उगवणार मग चला दुसऱ्या दहा लोकांना आपोआप तो होतो आपोआप म्हणजे त्याला काही लोकांची मन आपण बातम्या बघतो टीव्ही बघतो आणि म्हणून लवकर 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 करोना स्प्रेड होतो हे तर आहेच आहे पण हे जरी केलं नाही तर त्या दहा लोकांनी जे पेरलेले वातावरणात टाकलेलं आहे त्यामुळे अजून दहा लोकांना होणारच आहे इंड्युस होणार आहे इंड्यूस हवेत नाही इंड्युस होणार आहे दहा लोकांना टीव्ही बघितले आता आपण जागृत झालो आता आपली चेतना वाढली बघतोय ना बघतच नाही पहिली गोष्ट बघतोय ना लगेच म्हणायचं हे नाही होणार थांबणार ना आता बरं होणार आता थांबणार आता गेला करोना असं झालं तर फक्त दहा लोकांना अजून होईल पण आपण त्या चेतने वाढलेलं नाहीये बघतोय भीती आता आपल्या घरात येतो का आलाच तर यामुळेच करोना स्प्रेड झालेला आहे मग आता आपल्याला जागृत व्हायचं आहे बरेच लोक जागृत झालेत कळून चुकले त्यांना वॅक्सिन घेऊन काय झालं हे घेऊन काय झालं कोरोनाने काय म्हणजे क्रिट म्हणजे मॅनिप्युलेटेड आहे ना तो मग हे जे कलेक्टिव कॉन्शियसनेस सबकॉन्शियस मनात टाकलं की ते बाहेर येणार मनात टाकलं की बाहेर येणार त्या क्षणाला जरी नसलं तरी बँक येते स्टोर्ड बँक आहे आपल्या पण सबकॉन्शियसची सृष्टीच्या सुद्धा सबकॉन्शियसची म्हणून आता काय चाललेलं आहे आता माझं उदाहरण घ्या मी आणि लाईट विंग काय करतोय आम्ही उलट म्हणतोय आम्ही म्हणतोय ध्यानात त्यांना सांगितलंय रोज ध्यानात काय करायचं सगळे रोग डिझॉल्व्ह झालेत औषध बंद हॉस्पिटल बंद निरोगी शरीर लवकर उत्क्रांती होत आहे लवकर युग परिवर्तन होत आहे सुखावह पद्धतीने होत आहे शांततेत शांततेत होत आहे इझी होत आहे असं आम्ही पेरतोय असं पेरतोय जे काही अजेंडे आहेत ब्लॅक अजेंडे सगळे कमी झालेले आहेत आणि बाकीचे लोक काय पेरतात युद्ध युद्धाच्या बातम्या बघायच्या हा बघा म्हणजे आपण आपल्या मनातही सबकॉन्शियसला काय टाकतोय सृष्टीच्याही काय टाकतोय आपल्या घरातल्या सबकॉन्शियस आहे इथे काय साठलेत व्हायब्रेशन म्हणून तुम्हाला ते सगळे शुद्धी आहे भाग दोन मध्ये भाग एक भाग दोन बघून घ्या तर भाग दोन मध्ये हे सगळं क्लिन्स करायला शिकवलंय कारण आहे इथे विचार राहिलेला आहे व्हायब्रेशन राहिलेत त्या भिंतींवर आदळून जाऊन राहिलेत त्या भिंतींना सगळे पॅटर्न दिलेत आपण आपल्या विचारांचे त्या भिंतीला आपण कलर दिले पाहिजेत म्हणून घराची सगळ्या स्वच्छता दागदागिन्यांची स्वच्छता इस्टेटीची स्वच्छता नोटांची स्वच्छता सगळं सांगितलंय तर हे क्लीन झालं पाहिजे आणि अवचेतन म्हणजे आपण जे म्हणतो कॉन्शियसच नाही बेशुद्ध बेशुद्ध अवस्थेत तर ते केव्हा येतं बाहेर ज्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो ज्यावेळेला आपल्याला ते हे देतात अनेस्थेशिया देतात त्यावेळेला आणि काही आजारांच्या ह्याच्यात काय 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 आपण वेगळ्या वेगळ्या दुनियेत जा जाऊन येतो लोक हे मृत्यूनंतरचं जग त्याच्यानंतरच त्या त्यानेस्थिशियामध्ये बघितलंय लोकांनी ऑपरेशन करताना झालेले हे प्रकार मग का माझं हे ऑपरेशन होतं मी एवढी ध्यान धारणा केली मी एवढं सगळं आध्यात्मिक होतंय का मला हे ऑपरेशन करावं लागतंय तिथे त्यांना रिअलाईज झालं आधी कोसत होत्या तरी झालं मला तरी झालं मला आणि ज्या वेळेला ऑपरेशन चालू आहे ती भूल दिलीये त्यावेळेला ते, ते नंतर बाहेर आल्यावर कळलं रिअलायझेशन झालं अरे हे शरीर सोडूनच जायचंय ना मग हे हा हे अनुभव याची सुद्धा क्लिन्झिंग कर की तुला काय होणार नाही मला काय होणार नाही क्लिन्स इट होणार बी रेडी खूप जणांचे अनुभव ऐकले मी हे असे आणि मग त्यांनी सांगितलं अरे ऑपरेशन सुद्धा जे होत ना आपल्याला नवीन जन्म म्हणजे वेगळ्या प्रकारे वेगळं थिंकिंग हा सुद्धा पॅटर्न काढून टाकला म्हणजे हे सगळं जवर आपण होत नाही तर हायर चेतनेला आपण जाणार नाही तर हे आंतरिक गोडा घडामोडी ज्या काही शरीरातल्या होतात ते बघायला आपण शिकतो तर चेतनेचे हे तीन स्तर आहेत आणि हे अहंकार सुद्धा चैतनेमध्ये राहतात विचार सुद्धा इथेच राहतात चैतनेमध्ये जो काही विचार करतो तर ते अवचेतन स्तरावर सुद्धा राहतात आपल्याला लगेच जाणीव होत नाही पण थोड्या वेळाने काही वेळेला आपले पॅटर्न जे सबकॉन्शियस मध्ये त्याप्रमाणे जाणीव आणि हा जो ग्राफ आहे चेतनेचा ग्राफ आहे हाच आपला सगळा बेस आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक आता मेंबरशिप घ्यायला सांगितली कृपया पैशांकडे बघू नका ओंकार ध्यानाचे दीडशे रुपये फी आहे तरी पाच सहा तारीख उजाडती दीडशे रुपयाला काय असतं अवघड मला काही कळत नाही तर हे जे भाग एक आहे हा जो कॉन्शियसनेस आहे तोच तिथे सगळा डिस्कस केला एक्सपेरिमेंट करून दाखवलाय की एक विचार काय होतो एक विचार एनर्जी तर करतोच करतो क्रिएट पण तोच विचार सतत केले आणि किती एनर्जी घर 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 वाढत जाते आठवतो म्हणजे हा खड्डा मी माझ्यासाठी खणतीये त्या व्यक्तीसाठी नाही खणत आहे तो वाईट म्हणतो आपण घरातला ती वाईट म्हणतो आपण घरातली किंवा कुठलीही तर तो खड्डा आपल्यासाठी आपण खणतो मग हा एक विचार आहे तो कॉन्शियसनेस मध्ये चेतनेमध्ये जातो आणि मग आपली काय कॉन्शियसनेसची लेव्हल आहे बघा दुःख दुःख तर पंच्याहत्तर आहे मग हे सगळं डिस्कस केलंय तिथे चेतनेचे स्थर येथे मग भावनात्मक परिस्थिती काय आपली बघा आशावादी असेल ताजून वरती उठली क्षमाशीलता म्हणून ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड करतोय लक्षात घ्या ग्रॅटिट्यूडचा कार्यक्रम का ठेवला का तर प्रत्येक वेळेला क्षमा 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 केली की आपण हायर 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 चेतनेमध्ये जातो मग बघा सामंजस्यपूर्ण जीवन के आपला दृष्टिकोन काय आहे की समजुतीचा आहे आणि मग ईश्वर आपण धारणा काय आहे ईश्वराच्या दृष्टिकोनातून बघितली तर या सगळ्या गोष्टी मी जास्त डिटेल घेणार नाही पण हा ग्राफ मी नेहमी घेत असते तर हे कॉन्शियसनेस आपलं अनकॉन्शियस नाही माइंड सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड या सगळ्याला जोवर आपण शुद्ध करत नाही तर आपण हायर चेतनेमध्ये जाणार नाही बघा आता या लोअर चेतना म्हणजे आता आपण जर बघितलं तर हे झाड हे झाड लोअर चेतनेचं ज्या वेळेला युग परिवर्तन झालं आपण क्रिएशन केलं या पृथ्वीचं आपणच केलंय आपण पृथ्वीचं क्रिएशन केलं त्यावेळेला समजा आपण मनुष्य जन्म घेतला या मूर्तीनी दगडाचं मातीच चॉईस केली या झाडाने झाडाची चॉईस केली का का तर चॉईसही केली किंवा त्याला तो रोल मिळाला रोल मिळाला चेतना जेवढी तेवढा रोल मिळणार मग झाडाची चेतना कमी होती टू डी मध्ये झाड येत तारे हे चंद्र हे वेगळ्या आयामात असतात वेगळ्या डायमेन्शन मध्ये येतात प्राणी टू डी झाले आपण थ्री डी मग आपण का मनुष्यात आलो आपली चेतना त्यावेळेला हायर होती ज्यांची कमी होती ते झाले नाही सगळे मग आता सुद्धा तसंच होणार आहे ना आपली चेतना जिथे आपण ते होणार आपण लक्षात घ्या तर त्यामुळे चेतना वाढवणं गरजेचं आहे तर चेतनेचे स्थर पण आहेत तर स्टेज वन मध्ये व्हिक्टीम कॉन्शियसनेस म्हणजे मी जसं सांगितलं तर फि फिअर आहे गिल्ट आहे व्हाय डज दिस ऑलवेज हॅपन टू मी मलाच का असं हो होतो मलाच का कॅन्सर झाला मलाच काही दुःख आलं माझाच नवरा का गेला मलाच का असं आपलं होतं बघा आपल्याला आजार जरी झाला तरी त्यावेळेला आपल्याला किंमत कळते आपण सुदृढ राहतो म्हणजे किती छान राहतो मग मलाच हे झालं मलाच माझ्याच नशिबी हा व्हिक्टीम कॉन्शियसनेस आहे यातून बाहेर आलं पाहिजे ना आपण थोडक्यात हे जीवन जे आहे तो नाटक आहे पिक्चर आहे मी सांगितलं पिक्चर आहे माझ्या जीवनाचा हा पिक्चर आहे म्हणजे खरा आहे का तो मी पिक्चर पाहतीये ना आपणच तो क्रिएट केलाय अजून पलीकडचं सत्य मीच क्रिएट केलंय मीच क्रिएट केलंय मला कॅन्सर हवाय मीच क्रिएट केलंय मला डोळे नको त्या त्या व्यक्तीला तसं वाटतंय म्हणजे त्या त्या व्यक्तीने ते क्रिएट केले कारण त्याला ती घ्यायची आहे फेज घ्यायची आहे अनुभव घ्यायचे हे हायर सोल असतात जे अपंग असतात ज्यांना समजा डोळे नसतात पाय नसतात मती मंद असतात मुलं त्यांनी त्यांचे हायर लेवलचे सोल आहेत कारण त्यांनी तो घेतलाय प्रोग्राम आणि अनुभवाला तो घेतलाय की हे सुद्धा मी ओव्हरकम करेल आय विल राईड दिस सिच्युएशन लक्षात घ्या आणि म्हणून हे सोल खूप हायर लेवलचे बागेत माळी काम करणारे कष्टाचे काम करणारे हायर सोल आहेत आपल्यापेक्षा लक्षात घ्या आणि आपल्यापेक्षा आपल्या फेजपेक्षा जे सेलिब्रिटीज आहेत ते पण हायर आहेत कारण त्यांनी खूप सगळा विकास केला म्हणून अभंडच आहे त्यांच्याकडं म्हणजे हे सुद्धा खूप समजून घेण्यासारखे मग याच्यातून हे जर लक्षात आलं हा पिक्चर आहे हे मायाजळ आहे हे नाटक आहे या विचारांपलीकडे जेव्हा विचार केला माझ्या जीवनात हे होतंय मला हे नाही मला ते नाही मला घर बांधायचंय मला लग्न करायचंय मला मुलं हवीत मला नोकरी खूप छान हवी भी या विचारांमधन ज्या वेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला चेतनेच्या दुसऱ्या स्टेज मध्ये येणार बघा आणि तुम्ही सगळे आहात जे जे माझ्याशी आहेत कनेक्टेड कमीत कमी दोन महिने तीन महिने ते सगळे लगेच फेज शिफ्ट झाली त्या मोनिका मॅडमच ऐकलं की नाही दोन नंबर फेज मध्ये लगेच आल्या एक महिन्यात फेब्रुवारीचा ओंकार स्टेज टू काय मॅनिफेस्टर अरे मला हवंय मी मॅनिफेस्ट करणार मला काही हवंय लगेच मॅनिफेस्ट होत आहे इथे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो तो मॅनिफेस्टेशन टेक्निक्स करतो काय काय हवंय ना विक्टीम नाही मला नाही येणे येणे दुःख निगेटिव्ह दुःख निगेटिव्ह नाही मी मिळवलं मी मिळवते मी प्रयत्न करते माझ्याजवळ आहे माझ्याजवळ घर आहे माझ्याजवळ खूप नोकरी आहे मला जे काही हवं ते आहे या भूमिकेत आपण राहू लागतो अबंडन्स मध्ये राहू लागतो जे काही हवंय ते मिळाल्याच भावनेत राहू लागतो काल येण दिल्या जे हवंय ते मिळालंय फ्लॅश बॅक बघा मला हवंय आहे अरे वा नवीन घर झालं वाटतं माझं मला हॉल असं हा तर तशाच तसं मिळाला असं हे बघायला शिका फ्लॅश बॅक झाली घटना म्हणजे मॅनिफेस्टेशन हे भाग एक तयार आहे मॅनिफेस्टेशन तोही फेज आपण पार केला आता आणि आता आपण स्टेज थ्री बघा चॅनलर कॉन्शियसनेस म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मेडिटेशन विजनिंग अफर्मेशन प्रेयर काय करतोय आपले मेडिटेशन मध्ये आपण सगळं वापरतोय ही टेक्निक मेडिटेशन आपले जे मल्टिपल थेरपी आहेत व्हायब्रेशन थेरपी आहे म्युझिक फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केल्यात हव्या त्या तुम्हाला अफर्मेशन्स हवे ते दिलेले आहेत जे हवं आहे तेच दिलेलं आहे असं मल्टी टेक्निक आपण या कॉन्शियसनेसला हवंय तर फेस थ्री ही द ऑपॉर्च्युनिटी टू गिव्ह अप इगो अँड अ सेन्स ऑफ सेपरेशन म्हणजे आता आपण सेपरेट नाही तुम्ही आणि मी सेम म्हणजे दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण काम करायला लागतो त्यावेळेला खरं वननेस मध्ये येतो मी वननेस मध्ये आहे तुम्ही आणि मी एक असं म्हणून चालत नसतो आपण काम करायला लागलो ला की वननेस कडे जायला लागलो मग आपण हायर लेवलला आलो किती जण काम करतात आपल्यापैकी कालच प्रश्न विचारला आजही विचारते काल प्रश्न टाकले की व्हिडिओ कोण शेअर करेल तर बघा तर मग आता स्टेज फोर काय बिंग कॉन्शियसनेस मग मेडिटेशन ऑर एनी अदर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस बाय चॉईस बाय चॉईस तुम्हाला चॉईस आहे आता सगळं कळलंय सगळ्या मेडिटेशनचे प्रकार बघून झालेत इकडचे झाले तिकडचे झाले तिकडचे झाले आता विचार करायचंय आपल्याला की कु� मला कुठलं आवडतं व्हेर आय रेझोनेट म्हणून तर सांगितलं काल सगळे डायमेन्शन फिरून आला कुठं रेझोनेट होते असं वाटतं फाईव्ह डी चुकीचं नाहीये आहे फाईव्ह डी पण आहे पण त्याची तयारी आता आपल्याला कशी केली पाहिजे ते कळलं पाहिजे ना आणि फॅक्ट स्वीकारल्या पाहिजेत आता हे जे आहे व्हेर एम आय म्हणजे व्हेअर एम आय रेझोनेट कुठलंही मंगल मॅडम सांगताय मला पटतंय का रेझोनेट होतंय का हा विचार केला पाहिजे कॉन्शियसली कारण मी सांगेल ते काय नाही काय तुम्हाला पटणार आहे प्रत्येकाच्या अवस्था आहेत काही पटत काही नाही पटत मग कोणी लोअर स्टेजला असलं तर हायर स्टेजचे विचार पटणारच नाही मग वननेस जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करायला लागतो तेव्हा वननेस येतो आणि हे खरे इंडिकेशन्स अरे तुम्ही काय मी काय सेम चला तुम्हाला घेऊन म्हणजे आपण आपल्या रहस्य सांगतो यशाची रहस्य सांगतो नाहीतर मग शेअर करत नाही नको जेलसी अजूनही होतं ना अनुभव सांगताना नको 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 मग मला काही अनुभवही देतात हो मॅडम असं झालं फ्लॅट बुक केला त्यांना कळलं त्यांनीच हे केलं भाड्याने असं काही 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 अनुभव आहेत म्हणजे मला येतात काही साधक सांगतात तर आय एम वन विथ गॉड न सेन्स ऑफ सेपरेशन म्हणजे कालचे ध्यान प्रकार की अरे मी क्रिएटर आहे मला विष्णू दिसत नाही तर विष्णू मी आहे आणि मी माझ सगळं संचालन मी सृष्टी संचालित करत आहे म्हणून काल तुम्हाला तुमच्या अनुभवावरून लगेच खेचून कडक शब्दामध्ये काही वेळेला कडक शब्द दिले की लवकर पटत बऱ्याच जणांनी सांगितलं मॅडम आता खरं ते कळलं कसं घ्यायचं ध्यान फोन पण झाले काल होतात अजून फोन होतात अजून पर्सनल मेसेज चालूच आहे ते काही थांबणार नाही आणि तो जे जेव्हा ते बदल होतील त्यावेळेला चेतना वाढणार आहे तर हे कळलं मग अरे नाही हे ध्यान असं घ्यायचंय मग ह्याच्यामध्ये आय एम विथ गॉड म्हणजे मी गॉड आहे बस मीच येतो सगळा करता करिता मीच आहे ना मग हा भाग स्टेजला आलो आपण बीइंग कॉन्शियसनेस आय एम द बीइंग आय एम म्हणजे हे सगळं मी करत आहे सगळं सृष्टी सृजन होत आहे प्रत्येक क्षणाला निर्माण होती प्रत्येक क्षणाला नष्ट होते आणि विपक्षणे हेच होत विपक्षणे चेतना वाढते कॉन्शियसनेस वाढतो कसा वाढतो तर पहिल्यांदा सगळं शरीराला बघायला सांगतात ते तीन दिवस तर नुसतं नाकाचा प्रदेश एवढाच ध्यान करायचं आना पण ध्यान श्वास बघायचा श्वासाला बघायचं आणि इथे काय काय होतंय बघायचं संवेदना हे काय तिथे तर जाणीव वाढायच्या चेतना चे, चे, वाढण्याच्याच चे पण स्लो आहे विपशन खूप स्लो प्रोसेस आहे पण सगळ्यांनी एकदा केलीच पाहिजे आपण जे करतोय ते फास्ट टेक्निक्स करतोय किंवा आता जे काही ऊर्जा आहे ती खूप हायफास्ट आहे एकदा केली बस होणार आहे तर हे तीन दिवस हेच काय होतं इथे गुदगुले होत आहेत गरम होत आहे का थंड वाटतंय आणि मग तीन दिवस झाल्यावर हळूहळू हळू मग बघा डोक्यापासून चाचपडत 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 जायचं पूर्ण पायाच्या नाखापर्यंत चाचपडत जायचं कुठं काय होतंय मला कुठं ताणे मला कुठं गुदगुल्या आहेत कुठं थंड आहे कुठं पिंचिंग होतंय कुठं खाचतय कुठं दुखतंय हे सगळं बघायला लावतात सारखं तेच क्षणाक्षणाला बघायचं क्षणाक्षणाला बघायचं श्वास घ्यायचा बघायचा आणि मग काय करायचंय पुढं म्हणजे ही जाणीवे लक्षात घ्या ज्या वेळेला आपण अपन आपल्या आतमध्ये बघायला लागू त्यावेळेला चेतना खरा विकास करायला लागणार आहे जर आपण इकडं बघू मला हे नाहीये ते माझ्याशी तसं वागतात तो माझ्याशी तसं वागतो माझं कोणी ऐकत नाही मला हे तोपर्यंत आपला चेतनेचा प्रवास इथेच राहणार आहे आपण इथेच मग पुढची स्टेज आता पेन आली आता बघा मी ध्यान करते आणि माझी मान खूप आवघडली बघायची माझी कुठं 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 म्हणजे तिथे असं हे काय करायला लावतात ते सगळा स्कॅन करायला लावतात सगळ्या शरीरातला बघ बस, मा आता मी इथे आले ह आता माझी मान अवघडली बघा खरंच अवघडली तू मला सांगते कंटिन्युअस माझं काम चालू असतं मग ही आता माझी अवघडली ती बघायची बस फक्त बघायची मी इथं आहे मी इथे नाहीये मी इथे आहे बघायचं हे जरा जड झालंय मग हलवायची का नाही हलवायची मग काय करायचं वाईट वाटून घ्यायचं आता हे अवघडलं काय माझ्या मानेला झालंय काय माहिती आता एक्स रे काढावा काय 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 ना काही नाही विचार ना सुख ना दुःख अरे वा इथे किती सुंदर वाटायला लागले अरे वा मस्त मस्त ऊर्जा वाहतीये अरे 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 अज्ञा चक्र ट्रिगर व्हायला लागले अरे वा मस्त 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 नाही काही नाही तटस्थ राहायला शिकवतात ना, ना दुःख ना सुख बघा फक्त बघा आणि मग दुःख असेल मान अवघडलेली असेल आपण काही क्षण तिथे बघत राहायचं क्षणार्धात ते दुखणं बंद होत इतर वेळेला होणार नाही आपण आता बघतोय मेडिटेशन म्हणजे दुखतोय अरे माझं खूप दुखतंय हलवलंय तरी परत दुखणार परत थोड्या याने दुखणार असं होत राहत पण ज्याला आपण इथे तटस्थानी बघतो ना लगेच क्षणार्धात दुखणं थांबतं आणि परत दुखणं येतच नाही त्या मेडिटेशन मध्ये परत नाही होतंय बघा तुम्ही करून मग दुसरीकडे काहीतरी होतं पण मग ते काय होतं आणि मग हे दुखणं तर थांबतच पण आपल्याला कळत की इथे काय साठवलं होतं कुठला विचार साठवला तर काय दुःख होतं आयुष्यातलं अरे दहा वर्षापूर्वी हे झालतो असं तो विचार जाताना आपल्याला कळतो म्हणजे ते क्लिन्झिंग होतं ते जे साठवलंय ना ते क्लिन्झिंग होतं तर हे आपल्याला कळलं पाहिजे चला आता ध्यान करूयात उद्या उरलेलं बघूयात कारण मी सांगत 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 जातेय हे खूप महत्वाचं आहे या चार स्टेजेस जरी लक्षात ठेवल्या तरी चेतना कशी वाढवायची आता इथे बिईंग विथ गॉड आणि हे बघा इथे दीज सेल्फ रिअलाइज बीइंग सेन्स देअर ऍब्सोलूट वननेस विथ द सोर्स अँड हॅव नो सेन्स म्हणजे सोर्स बरोबर कनेक्शन करायचं हायर सोर्स बरोबर आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होणं हे सुद्धा हायर चेतनेचं लक्षण आहे आपण ते सगळं करतोय आता आणि मग या चेतनेच्या प्रवासाचा विचार करून फायव्ह ला जायचंय सिक्स ला जायचंय हे सगळी तयारी करावी लागणार आहे उद्या बघू आता आपण मेडिटेशन करूयात चला मेडिटेशन